दिनांक 29 मार्च को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने टिमकी स्थित मानव धर्म के मंदिर में शिरकत की, जहां उन्होंने मानव धर्म के संस्थापक बाबा जमदेव की प्रतिमा का आशीर्वाद लिया। इस अवसर पर टिमकी उगम स्थान संस्थान के कार्यकारी अध्यक्ष रमेश रविश्री धुब्रीकर एवं कोषाध्यक्ष विथाबाई डोबरीकर सहित उगम स्थान संस्थान के सभी ट्रस्टी उपस्थित थे। साथ ही उगम स्थान संस्थान के 11 गांव के कार्यकर्ता एवं सेवक बड़ी संख्या में उपस्थित रहे। इसी प्रकार मध्य नागपुर के विधायक विकास कुंभारे इस समय मौजूद रहे। इस समय नितिन गडकरी ने अपने जीवन काल में बाबा से मिलने के अपने अनुभव बताए। इसी प्रकार महान त्यागी बाबा जमदेव जी ने समाज के जरूरतमंद लोगों को अंधविश्वास और बुरी लत से मुक्ति दिलाई और बताया कि वे किस प्रकार लोगों के सेवक बनकर एक अच्छा जीवन जी रहे हैं। समाज ने बाबा की शिक्षाओं के अनुसार अपने उत्तराधिकारी को शिक्षा दी। उन्होंने कहा कि रमेश धुब्रीकर जिस तरह से नेतृत्व कर रहे हैं, इसके बारे में अपनी भावनाएं व्यक्त की। उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि भेटले आजपासून साधारणत 35 वर्षापूर्वी मी बाबाजींना भेटायला या ठिकाणी आलो। जवळपास एक तास त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती। त्यावेळी युवाने अमेरिकेमध्ये त्यांचे जे आपण आणि विशेषतः मानव धर्म आणि मानव धर्माच्या आधारावर समाजाची व्यवस्था आणि समाज चांगला घडावा याकरता त्याला दिशा देण्याकरता एक जीवन मिशनच्या रूपाने आपलं कार्य यांनी आपल्या सगळ्यांच्या समोरकरता दिलं। त्यानंतर अनेक वेळा मी आपला छोटा इक्वारी बस स्टँडच्या भागामध्ये आपलं जे मोठं कार्यालय आहे तिथे मी अनेक वेळा कार्यक्रमात आलो। त्यावेळी तिथे खूप चिखल राहायचा, खूप अडचणीत होतो मला आठवते। त्यावेळी त्या सगळ्याला जोडणारे सिमेंट कॉम्प्लिटचे रस्ते करण्याची संधी मला मिळाली आणि मग दरवर्षी मला संकोच व्हायचा, एवढी गर्दी यायची आणि चिखलात सगळे पुरवायचे। त्यावेळी त्या कार्यक्रमाची वेळ नाही, ती पावसाळ्याच्या वेळी राहायची, पण आता तिथेही चांगली व्यवस्था झाली। कैमरा पर्सन राजकुमार मोहन के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।